despega. नमस्कार सगळ्यांचं आणि तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ एका नवीन सिरीजचा भाग असू शकतो, लाईक ज्याच्यात मी कुठलाही यूट्यूबर किंवा सेलिब्रिटी घेईन. सेलिब्रिटी किंवा मोस्टली यूट्यूबरच घेईन, म्हणजे ते त्यांच्याबद्दल पर्सनॅलिटी डेव्हलप करायला सोपं पडेल मला आणि त्यांचं मी कुठलाही स्कल्पचर तयार करेन. तर रिसेंटली नोबिता गेमिंग लाईव्ह एक स्ट्रीमर आहे, मराठी स्ट्रीमर, तर त्याचे 100,000 सब्सक्रायबर्स, 1,00,000 सब्सक्रायबर्स झाले. सो त्याला एक टोकन ऑफ अप्रिसिएशन माझ्या साईडने म्हणून मी हे एक त्याचं स्कल्पचर डेव्हलप केलं. सो ह्याच्यात तुम्ही बघू शकता की मी एक बेसिक पोज आधी वायरने तयार केली आणि त्याला मग न्यूजपेपरने थोडंसं बल्क ॲड केलं आणि मग हा क्ले खूप मिक्स करून करून मग तो लावला सगळा त्याच्यावर. आणि त्याच्याने एक बेसिक फॉर्म मला आधी मिळाला त्याचा, की मला ह्या शेपमध्ये बॉडी हवी आहे. एक खूप बारीक बारीक थिन थिन लेयर्स करत तो ॲड करत गेलो आणि मग त्याचे हळूहळू करून मग मी ॲक्सेसरीज तयार केल्या. आता नोबितासाठी मी इमॅजिन करत होतो की एक कोळी अटायर द्यावा त्याला, जो त्याच्या स्ट्रीमवर कधी कधी तो घालून असतो. सो मी त्यासाठी एक ती टिपिकल कोळी लुंगी असते ती हे केली, बनवली एक. आणि मग जे आपण बनियान घालतो ते एक बनवलं आणि हे मी माझ्या लाईव्ह स्ट्रीमवर क्रिएट केलं. सो त्याच्यातही मला खूप चांगला रिस्पॉन्स आला लोकांकडनं. सो ते जे होते त्यांना खूप मोठं थँक्यू जे नेहमी येतात लाईव्ह स्ट्रीमवर. आणि असं करून मग जेव्हा ती बॉडी ड्राय झाली तर मग मी त्याच्यावर थोडासा पेंट ट्राय केला. यात जो फेविक्रिल मोल्डेड आहे तो असा ओला असतानाच त्यावर पेंट करणं प्रेफरेबल आहे, ज्याने तो पेंटला जास्त वेळ धरून ठेवतो. आणि ते झाल्यावर मी थोडंसं त्याला बॉर्डर वगैरे ॲड केली, जे मी नंतर मग परत गोल्डनने टचअप करणार होतो, बट आत्ता फक्त रेफरन्ससाठी मी ते ॲड करून ठेवलं. सो आता नोबिता टोपी त्याची जी सिग्नेचर आहे ती मला बनवायची होती. सो मग मी त्याची लाईव्ह स्ट्रीमच ओपन केली आणि त्यात मी ती बनवत होतो. सो ती टोपी बनवली आणि मग त्यानंतर मग मी ते त्याचा जो लुंगीचा पार्ट आहे तो पेंट करायला लागलो. त्यासाठी मग मी लाल ब्राईट कलर्स आणि गोल्डन वगैरे वापरलं, एक असा कॉन्ट्रास्ट आणि चांगला शाईन यायला त्याला. आणि ते झाल्यानंतर मी ह्या टोपीला थोडेसे डिटेल्स वगैरे ॲड केले आणि नंतर स्किनला वगैरे कलर केला. जास्त जर रेकॉर्डिंग नसेल जे कलर केले वगैरे, आता त्याचे हात क्रिएट केले आणि नंतर मी एक मी बेस तयार केला जो तुम्ही नंतर रिव्हीलमध्ये बघाल, त्यावर मी ते सगळं ॲड केलं, चिकटवलं म्हणजे फिक्स केलं. आणि मग काही उरलेले टचअप्स आणि थोडेसे शूज वगैरे स्कल्प्ट करून बनवलं. आता ते रिव्हीलमध्ये तुम्हाला दिसेलच. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि लास्टपर्यंत थांबा, कारण चांगला व्हिडिओ आहे. ओके, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू. दिसतोय का? तुमच्याकडे कोळी झालं.